नमस्कार, लाईफ तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी आलेली आहे देसलेपाड्याच्या बाजारात. हा बाजार डोंबिवली ईस्टला डीमार्टच्या पाठीमागे गार्डियन स्कूल आहे, तिथून सुरुवात होतो. तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देसलेपाड्याच्या बाजारात काय काय गोष्टी मिळतात ते पाहणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आपण तुम्हाला लहान मुलांचे टॉप पॅन्ट वगैरे पाहायला मिळतील आणि या दुकानामध्ये गर्दी पण झालेली आहे. तर साड्यांमध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतील. इथे बँगल्स आहेत, तर बँगल्समध्ये पण डिझाईन बघू शकता, खूप छान आहेत. 50 रुपयाला ह्या बँगल्स आहेत. इथे बघा, जर जाड असतील तसे ह्या कडे असतील तर 2 आहेत, आणि जर तुम्हाला असे सेट पाहिजे असेल 4 ह्याचा तर ते पण तुम्हाला 50 रुपयाला मिळतील. त्याच्याची डिझाईन बघा, खूप मस्त आहे एकदम. कोणतेही घ्या, 50 रुपयाला आहेत. त्यानंतर इथे बघा, कडे आहेत ऑक्सिडाईजमध्ये, गोल्डनमध्ये. हे किती रुपयाला आहे? आणि हे आहे 100 रुपयाला. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला शोधून घेऊ शकता तुम्ही. तर याच्यामध्ये 60 रुपयाला बघा, खूप छान आहेत हे असे कडे. ते असे कलरफुल असे झुमके आहे 100 रुपयाला, कोणतेही घ्या. अरे हे झुमके बघू शकता, खूप छान आहेत एकदम. त्यानंतर वरती पण बघा, तुम्हाला जसे मोठे झुमके पाळ घ्यायचे असतील तर ते पण तुम्ही घेऊ शकता. बघा, 100 रुपयाला आहेत आणि मस्त आहेत एकदम. हे मोठे इयरिंग्स पाहिजे असतील ना, ते पण 100 रुपयाला आहेत. 100 रुपया. ही जे तुम्हाला बेडशीटसुद्धा पाहायला मिळतील. तर बघा, तुम्हाला डार्क लाईट कलरमध्ये जर बेडशीट पाहिजे असेल, डिझायनर बेडशीट पाहिजे असतील ना, तर त्यासुद्धा तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील. 150 रुपयापासून स्टार्टिंग आहे. त्यानंतर इथे बघा, या सोलापुरी चादर तुम्हाला इथे मिळतील. त्यानंतर ह्या पण तुम्ही चादर पाहू शकता, बघा खूप छान आहेत. त्याच्या एकाच डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला इथे या चादर पाहायला मिळतील. हे बघा, त्यानंतर या मार्केटमध्ये ना तुम्हाला जर प्लास्टिक आयटम घ्यायचं असेल ना, तर बघा इथे तुम्ही बघू शकता, काहीही घ्या, फक्त 100 रुपयाला आहे. त्यानंतर इथे हे तुम्ही मल्टीपर्पज बास्केट बघू शकता, म्हणजे कांदा बटाटा ठेवण्यासाठी, हे पण 100 रुपयाला आहे. ही बादली आहे, फक्त 100 रुपये. मोठा टब घ्यायचा असेल तर इथे हे असे वेग बरेच आयटम जे आहेत ते फक्त 100 रुपयाला आहेत. घरात लागणाऱ्या सर्व लहान मोठ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. तर इथे तुम्हाला मी दाखवते बघा, हे सर्व तुम्ही इथून घेऊ शकता. तर याच्यामध्ये बघा, तुम्ही इथे कैची आहे, ब्रश, गाळणी, तर अशा ह्या सर्व लहान मोठ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर इथे बघा, पडदे आहेत आणि पडद्यांमध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे कलर पाहायला मिळतील. तर बघा, 250 रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला असे कलर पाहायला मिळतील. तुम्ही कलर बघू शकता. तुम्हाला फ्लॉवर्समध्ये डिझाईन पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. आता तुम्हाला लहान मुलांचे कपडे पाहायला मिळते आणि घेण्यासाठी गर्दी पण बघा केवढी आहे. तर हे बघा, इथे गर्दी बघा केवढी आहे. आणि इथे हे जे कपडे आहेत ते फक्त 100-150, 200-300 रुपयाला तुम्हाला इथे पाहायला मिळते. मंदिरपासून असं पुढे आल्यानंतर आहे ना, हे इथे आपल्याला असं मार्केट पाहायला मिळतं. आता आपण जाणार आहोत गार्डियन स्कूलच्या इथे, आणि इथे पण हे मार्केट असतं. तर आता या साईडला काय काय आहे ते आपण पाहूया. बघा, या लहान मुलांच्या मच्छरदाणी, मोठ्या मच्छरदाणी तुम्हाला इथे पाहायला मिळतं. त्यानंतर इथे चटई वगैरे, सुकी मच्छी, तर इथूनही ना या मार्केटमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल. टॉलवरती लहान मुलींचे कपडे आहेत. तर इथे बघा, हे जीन्सवरचे टॉप आहेत, खूप सुंदर आहेत, 250 रुपयाला, कोणताही घ्या. तर यामध्ये तुम्हाला असे आहेत ना मस्त वेगळ्या अशा डिझाईनमध्ये पाहायला मिळतील. तर हा एक टॉप बघू शकता. हे बघा, आणि तुम्हाला इथले हे टॉप आहेत ना, तुम्हाला शोधून घ्यायचे आहेत. 250 रुपयामध्ये तुम्हाला भरपूर अशा व्हरायटीमध्ये हे टॉप पाहायला मिळतील. मोठ्या मुलींचे सुद्धा आहेत, प्लाझो आहेत. त्यानंतर ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असे टॉप लावलेले आहेत. रेग्युलर यूज करण्यासाठी तुम्हाला टी शर्ट वगैरे पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. इथे हे मुलांचे टी शर्ट आहेत, फक्त 150 रुपयाला आहेत. आणि यामध्ये पण तुम्हाला इथे खूप सारे असे कलर पाहायला मिळतील. त्यानंतर इथे शॉर्ट पॅन्ट पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील. आता उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहेत आणि सर्वजण गावी जातात, आणि गावी जाण्यासाठी आहेत ना आपण शॉपिंग तर करतो. आणि तुम्ही इथे बघू शकता, अशा दुकानांमध्ये ना खूप गर्दी आहेत लहान मुलांचे कपडे वगैरे घेण्यासाठी, आणि खूप छान असे कपडे आहेत. तर आता आपण पुढच्या शॉपमध्ये जाऊया आणि पाहूया की काय काय आहे ते. लहान मुलांसाठी काही ना काही वस्तू घेण्यासाठी आहेत ना, खूप लोक आलेली आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता. तर आता आपण इथे पाहूया काय काय आहे. तर इथे बघा, असे खूप सुंदर असे हे क्लिप आहेत. हे बघा, तर कोणतेही क्लिप घ्या, 10-10 रुपयाला आहेत. आणि याच्यामध्ये बघा, बो आहेत,
कोम, त्यानंतर इथे हेअरस्टाईल आहे, पा आहे, गाळणी आहे, त्यानंतर लायटर, बॅटरी आहे. बघा छोटी छोटी, म्हणजे लाईट गेल्यानंतर तुम्हाला अशी छोटीशी अशी बॅटरी पाहिजे असेल तर छान आहे एकदम अशी. त्यानंतर इथे सीझर आहे, त्यानंतर हँगर, तर अशा वेगवेगळ्या आहेत ना छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळते. त्यानंतर इथे मल्टीपर्पज स्टँड आहे, ब्रश, डब्बा, तर असे छोटे छोटे वेगवेगळे आयटम आहेत ना तुम्हाला इथे प्लास्टिकमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर इथे बाजूलाच बघा खूप सारे असे तुम्हाला क्लिप्स पाहायला मिळतील. आपण पाहूया कसे दादा कसे आहेत हे क्लिप्स. त्यानंतर इथे बाजूला मी जसं तुम्हाला प्लास्टिक आयटम दाखवल्यानंतर इथे बघा खूप सारे असे क्लिप ठेवलेले आहेत. आणि इथे बघा हे अशा वेगवेगळ्या कलरमध्ये. हा पूर्ण सेट जो आहे तो फक्त 10 रुपयाला आहे. एक बघू शकता 10 रुपयाला 4 आहेत. तर इथे कोणतेही घ्या तुम्ही क्लिप, 10 रुपयाला आहेत पूर्ण सेट आहेत. त्यानंतर हेअरबँड आहे, तर हेअरबँड बघा कोणताही घ्या 10 रुपये. आणि याच्यामध्ये डिझाईन आहेत वेगवेगळ्या. तर ही एक डिझाईन बघा मस्त असे मोठे मोठे हेअरबँड आहेत. त्यानंतर इथे क्लिप आहेत. आणि हे कसे क्लिप आहेत त्यानंतर आहेत ना इथे क्लिप आहेत मुलींचे. बघा हे कोणताही पूर्ण सेट घ्या 10 रुपयाला आहे. तर इथे छोट्या छोट्या ज्या आयटम आहेत ते सर्व तुम्हाला 10-10 रुपयाला मिळतील. आणि खूप मस्त आहेत एकदम. त्यानंतर इथे हेअरबँडमध्ये बघू शकता. आणि हे कसे आहेत दादा सगळे 10 रुपये. तर इथे आहेत ना तुम्ही या दादांकडे इथे ह्या दादांकडे आल्यानंतर आहेत ना इथे खूप सारे असे आयटम आहेत लहान मुलींचे. कोणतेही घ्या 10-10 रुपयाला. इथे बो आहेत, त्यानंतर इथे ब्रेसलेट आहेत, त्यानंतर हे बटरफ्लायचे बघा ना खूप छान आहेत एकदम. हे बघा 10-10 रुपयाला आहे, खूप सुंदर आहेत बघा. इथे तुम्हाला तांबा पित्तेच्या सर्व वस्तू पाहायला मिळतील. तर इथे बघा हे लहान मोठे असे सर्व निरंजन आहेत. तर इथे लहान मोठे हे सर्व असे दिवे आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला येत ना पित्तेच्या मूर्ती किंवा इथे अशा प्लेट्स वगैरे पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. या साईडला आल्यानंतर आहे ना इथे हे भाजी मार्केट चालू होतं आणि हे पण बुधवारच्या दिवशी असतात. आणि इथे ना तुम्हाला सर्व प्रकारच्या अशी इथे भाज्या पाहायला मिळतील. हे ना भाजी घेण्यासाठी पण आहे ना खूप गर्दी असते. आणि हे ना गार्डियन स्कूलपर्यंत आहे ना हे पूर्ण असं मोठं भाजी मार्केट आहे. आणि इथे तुम्हाला इथं सर्व प्रकारच्या भाज्या मिळतील. आणि आता जशी संध्याकाळ होत जाते ना तशी अशी गर्दी वाढत जाते. तर हे बघा, तर इथे भाजी बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला इथे बघा दुधी भोपळा, काकडी, कोबी, त्यानंतर इथे बघा गवार. तर हे बघा, तर इथे आंबे आलेले आहेत बाजारामध्ये. आपण विचार कसे आहेत आंबे, 100 रुपये किलो आंबे आहेत. आणि तुम्ही आंबे पण बघू शकता खूप मस्त आहेत एकदम. 100 रुपये किलो आहेत. त्यानंतर इथे बघा कांदे, बटाटे, म्हणजे हे पूर्ण जे फुलासपर्यंत झालं तर हे मोठे मोठं असं हे भाजी मार्केट आहेत. म्हणजे एका साईडला आहेत ना आपल्याला घर, एका साईडला हे बाजार भरतो आणि एका साईडला हे भाजी मार्केट भरतं. आणि इथे पण तुम्ही बघू शकतात. आणि ह्या मार्केटमध्ये आहेत ना खूप लांबून लोक आहेत ना भाजी घेण्यासाठी येतात. किती रुपयाला दादा कोथंबीर? ओके, 20-1 आहे. आणि जुडी बघा 20-1, 30-2. आणि इथे बघा सर्व कोथिंबीर आहे. त्यानंतर इथे पालेभाज्या वगैरे या सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे मिळतील. आणि इथे गर्दी पण बघा केवढी आहे. हा विकली बाजार असल्यामुळे आहे ना इथे गर्दी खूप असते घेण्यासाठी. तर इथे ना सर्व प्रकारच्या भाज्या फळं तुम्हाला इथे मिळतील. तर इथे हे बघू शकता बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देसलेपाडा मार्केट दाखवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.